नमस्कार मित्रांनो, कोलकाता पीडित डॉक्टरवर जो अत्याचार झाला त्याच्यामध्ये संपूर्ण देश पेटून उठला, परंतु महाराष्ट्राच्या बदलापूरमध्ये जी घटना झाली त्याचं काय? त्याच्यामध्ये एका नरादमाने तर अक्षरशः अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. मित्रांनो, अत्याचारासारखं जे दुष्कर्म ज्या नरादमाने केलं त्याचं नाव आहे अक्षय शिंदे. हा 24 वर्षीय तरुण या ठिकाणी सफाई कामगाराचं काम करत होता. हा कंत्राट पद्धतीने या ठिकाणी भरती झालेला होता आणि या शाळेमध्ये बऱ्याच दिवसापासून तो काम करत होता आणि याच शाळेमध्ये त्याने अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. आणि ज्या वेळेस ही मुलगी तिच्या आईवडिलांना सांगू लागली की माझ्या ओटी पोटात दुखायला लागलेला आहे, त्यावेळेस हे आईवडील त्या मुलीला डॉक्टरकडे घेऊन जातात आणि डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टर त्यांना म्हणतो की तुमच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे. आणि हे ऐकल्यानंतर त्या आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकायला लागते. आणि ही गोष्ट साहजिकच आहे, जर कोणत्या अल्पवयीन मुलींवर असा अत्याचार होत असेल आणि त्यांच्या आई वडिलांना ही बातमी ऐकवली असेल तर त्यांना काय वाटेल. आणि ही घटना घडली त्यावेळेस ज्या वेळेस कोलकातामध्ये पीडित डॉक्टरवर अत्याचार झाला त्यावेळेस. तर यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात की त्या आई वडिलांना त्यावेळेस काय वाटलं असेल. मग लागलीच आई वडील दवाखान्यातून निघाल्यानंतर पोलीस स्टेशनला गेलेत. त्या ठिकाणी एक महिला कॉन्स्टेबल होती आणि त्या महिला कॉन्स्टेबलने तर सुरुवातीला त्यांची तक्रारच नोंदवून घेतली नाही. मित्रांनो, यावरून असं कळतं की कुठेतरी मोठा हात याच्यामध्ये असू शकतो आणि तो असू शकतो शाळेच्या प्रशासनाचा. मित्रांनो, कोणत्याही शाळेमध्ये ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी असलेले संचालक आणि प्रिन्सिपॉल सुरुवातीला प्राधान्य देतात या गोष्टींसाठी की त्यांच्या शाळेची पोल खुलायला नको, हे प्रकरण इथंच दाबलं गेलं पाहिजे. कारण ते आई वडील थोडे गरीब होते, त्यांच्याकडे पैसा एवढा नव्हता, म्हणून कुठे ना कुठे ह्या ठिकाणी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणून 2 दिवसापर्यंत हे आई वडील रिपोर्ट लिहिण्यासाठी पोलीस स्टेशनला चकरा मारत राहिले, परंतु त्यांना कोणत्याच गोष्टीचा दुजोरा दिला गेला नाही. अक्षरशः 8-8, 10-10 तास त्यांना बाहेर बसावं लागायचं तरीही तक्रार नोंदवली जात नव्हती. असं कसं होऊ शकतो की ज्याच्यावर एखादा अत्याचार झालेला आहे, अन्याय झालेला आहे, आणि तो जर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार लिहिण्यासाठी जातोय आणि त्याची तक्रार स्वीकारली जात नाहीये, तर विश्वास ठेवायचा तर कोणावर? तर कॉमन माणसाने कोणावर विश्वास ठेवायचा जर त्यांच्यासोबत पोलीस प्रशासन असं करत असेल? म्हणून जगामध्ये याच्या इतकी लाजीरवाणी गोष्ट कोणतीच असू शकणार नाही. मग त्यानंतर आई वडील मनसेच्या कार्यकर्त्यांकडे जातात आणि त्यांचा सपोर्ट घेतात आणि हे मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात आणि पोलिसांना त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी भाग पाडतात आणि त्या ठिकाणी तक्रार नोंदवली जाते. आणि त्यानंतर नातेवाईक आणि अनेक गावातील लोक रस्त्यावर येतात आणि या नरादमाला फाशी मिळावी याच्यासाठी मागणी करतात सरकार आणि प्रशासनाकडनं. सगळे रेल्वेचे रस्ते थांबवले जातात, बसेसचे रस्ते रोखले जातात आणि या बदलापूरमध्ये ठिय्या आंदोलन केला जातो आणि पोलिसांना सांगितलं जातं की ज्या नरादमाने हे दुष्कर्म केलेलं आहे त्याला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी चालू असते. मित्रांनो, याच्यात काही राजकीय लोकांनी सुद्धा त्यांचा सहभाग नोंदवला. खरं तर हे राजकारणी लोक याच्यासाठी सहभाग नोंदवतात की आपलाही चेहरा इथं दिसायला पाहिजे, कारण की येणाऱ्या काळामध्ये मतदान आहे, निवडणुका आहेत, त्याच्यामुळे आपला चेहरा तर दिसायलाच हवा, याही गोष्टी या ठिकाणी असतात. परंतु ज्या गोष्टी या ठिकाणी घडल्या त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि ज्याने हे घडवलेलं आहे त्याला फाशी नक्कीच दिली पाहिजे. मग जो आरोपी आता पकडला गेलेला आहे त्याचा इतिहास नेमका काय आहे? त्याचा इतिहास असा आहे की त्याची परिस्थिती खूप हालाकीची आहे आणि तो कंत्राट पद्धतीने या शाळेमध्ये भरती झाला होता. तो साफसफाईचं काम तिथं करत होता. 24 वर्षाची त्याची वय आहे, पण तुम्हाला ही गोष्ट ऐकून आश्चर्यच होईल, कारण की 24 वर्षाच्या वयामध्ये त्याचे 3 लग्न झाले होते आणि आता सध्या जी बायको त्याची आहे ती प्रेग्नंट आहे आणि माहेरी डिलिव्हरीसाठी गेलेली आहे. शाळेत मुली आणि मुलांना वॉशरूमला घेऊन जाण्याचं काम हाच करत होता, कारण की त्या ठिकाणी आया कुणीच नव्हत्या, त्याच्यामुळे सगळं काम यालाच करावं लागायचं आणि त्याचाच फायदा याने उचलला आणि या 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला.
अजून एक माहितीनुसार त्याचं शिक्षण समोर आलेलं आहे, तो फक्त 10वी इयत्तापर्यंत शिकलेला आहे। म्हणून या ठिकाणी प्रशासनावर भी सर्वात जबरदस्त क्वेश्चन्स उभे राहतात, कारण की प्रशासन कोणत्याही व्यक्तीला भरती करतोय तर त्याचा इतिहास भूगोल काय आहे हे जाणणं गरजेचं आहे। कारण की ज्यावेळेस आपण 2000 रुपये महिन्याने भाड्याने घर देतो त्यावेळेसही त्याला सगळा इतिहास विचारतो, तू कुठून आहे, तुझं आधार कार्ड काय, तुझं नाव काय, गाव काय, त्यावेळेसच आपण त्याला घर भाड्याने देत असतो राहण्यासाठी। परंतु हा तर त्या ठिकाणी शाळा सांभाळणार आहे, मुलांना मुलींना सांभाळणार आहे, मग त्यासाठी त्याचे कोणती व्हेरिफिकेशन पाहिजे हेही आपण बघायला पाहिजे। म्हणजे या ठिकाणी शासनही बेजबाबदार आहे, शाळा प्रशासनही बेजबाबदार आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत। आणि कुठे ना कुठे पोलीस प्रशासन देखील बेजबाबदार आहे। आणि कोलकातामध्ये जे घडलं तेही काही नवीन नाहीये, त्या ठिकाणी देखील पोलीस प्रशासनाने मदत केली कुठे ना कुठे ते सबूत मिटवण्यासाठी। म्हणून ज्या ज्या वेळेस या देशामध्ये लोक रस्त्यावर येतात तेव्हाच न्याय मिळतो का, असा सर्वांचा क्वेश्चन आहे। म्हणून पोलीस प्रशासन कशासाठी आहे, न्याय मिळवून देण्यासाठी आहे का मग न्याय मागण्यासाठी आलेल्या लोकांना त्रास देण्यासाठी आहे। मित्रांनो, बदलापूरमध्ये जे काही घडलं या प्रकरणात या नराधमाला फाशी दिली पाहिजे की नाही हे कमेंटमध्ये नक्की कळवा।